महाराज लोकमान्य टिळक आमच्या व्यायामशाळेचे संस्थापक यांच्या प्रतिमांचे पूजन करावे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सर्वकारेश सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वर्ता विघ्नाचे पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाचे सर्वांगे सुंदर उठिशे दुराचे कंठे धडके मारुक्ता बळाचे जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे जादू म्हणजे कुठे पण नाही असते जादू. मी सांगितलं आपल्याला डाबरा वेगळी सूप आणि पाणी फुलं म्हणणार आता म्हणणार फुलं आता पहा कार्यक्रमाचे प्रस्ताविक करावे सिद्धू भाऊ करंगाळ. महाराष्ट्राच्या आक्रमाचे प्रस्ताविक करावे सिद्धू भाऊ करंगाळ. आजच्या आराशाचं उद्घाटन झालं ते आमचे श्रद्धास्थान परमपूज्य वाल्मिक दादा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय हिरालाल शरद पाटील सर संजूभाऊ शर्मा आदरणीय सोनवणे दिलीप तात्या सतीश तात्या माले डॉक्टर माधुरीताई बापन उपस्थित सर्व व्यासपीठ आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर. आजच्या 72 वर्षापूर्वी आमचे व्यायामशाळेचे संस्थापक स्वर्गीय रामभाऊ सोनोजी करंका यांनी गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यांच्यासोबत अनेक मान्यवर होते त्यावेळेस. धुळे शहरात मूर्तमेळ रोवली गणेशोत्सवाची वांग्यावर व्यायामशाळेने रोवली. 72 वर्षामध्ये अनेक देखावे सादर केले. आजही परंपरा आम्ही टिकवून ठेवलेली अनेक चांगले प्रबोधन करण्याचं काम आमच्या मंडळाकडून होत आहे. आमचं अनेक तरुणांना मार्गदर्शन आमचे मंडळाचे अनेक मार्गदर्शक करत असतात. त्यांना व्यसनापासून दूर ठेवण्याचं काम म्हणा अनेक मार्गदर्शन त्यांच्या हस्ते होत राहतं. मी इथं आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. दोन शब्द संपवतो. प्रमुख मार्गदर्शक या शहराचे प्रथम महापौर भगवान बापूजी करंका सिद्धार्थ करंका सर्वस त्यांचे सहकारी दादांनी आत्ताच अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी मार्गदर्शन केलं. विघ्नहर्त्याच्या संदर्भात फार चांगलं दादा बोलून गेले आणि दादांच्या घरी देखील आत्ताच बोलल्याप्रमाणे पाचवी पिढी आहे. ग
गणेश पुराण त्यांच्या घरी चालू असतं आणि म्हणून त्यांना बऱ्यापैकी अध्यात्माची सुद्धा जाणीव आहे. तसं अध्यात्म हा विषय फार मोठा आहे, ज्याला समजला त्याला समजलं. बापूजी पण आधीपासूनच आम्ही बघतोय अध्यात्माच्या मार्गाला बऱ्यापैकी त्यांनी वेळ दिला, बऱ्यापैकी भक्ती केलेली आहे. ह्या मंडळाचं काम करीत असताना, भांग्या मारुतीचं व्यायाम शाळेचं काम करीत असताना या शहराला या जिल्ह्याला त्यांची ओळख झाली. 72 वर्ष या मंडळाला होत आहेत आणि एवढी वर्ष सतत एखादी कार्यक्रम करणं हा फार मोठा विषय आहे आणि त्यांना देखील वारसा आहे. त्यांचे पिता श्री स्वर्गीय रामभाऊ पैलवान यांचंही या शहरात नाव होतं, त्यांचाही दरारा होता आणि म्हणून राजकारणातही ते सामाजिक आणि राजकीय जीवनात त्यांनी चांगल्या प्रकारे त्या कालखंडात काम केलं आणि तोच वारसा पुढे घेऊन बापूजी या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये काम करू शकले. किसनरावजी करणकाळ जीभाऊ हे पण एक या शहरातलं वादळी व्यक्तिमत्व होतं. आम्ही लहान असायचो त्यावेळेस भाई मदाने, किसनरावजी भाऊ या हे नावं आम्ही ऐकायचो आणि एक निवडणूक त्या कालखंडात चालू होती, ती निवडणूक आम्ही लहान असताना ऐकलेली आहे आणि म्हणून त्यावेळेस जरी समजत नव्हतं पण